सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने अतिक्रमण विभागाची धडाकेबाज कारवाई सुरूच आहे. काल विजापूरवेस येथील लक्ष्मी मंडई या ठिकाणी बेकायदेशीरित्या गाळ्याचा वापर करत असलेल्या ठिकाणी कारवाई झाल्यानंतर आज अतिक्रमण पथकाची कारवाई अवंती नगरात फुटपाथवरील चायनीज सेंटर, भेळ हाऊस, भजी, दाल चावलच्या चार टपऱ्या व खोके सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने जप्त केले आहेत. यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र पोलिसांच्या मदतीने कारवाई यशस्वी करण्यात आली आहे. अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अवंती नगरात फुटपाथवर काही विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने, स्टॉल थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने मंगळवारी भर पावसात या कारवाईची मोहीम फत्ते केली. या कारवाईत चार खोके जप्त करण्यात आल्याची माहिती बनसोडे यांनी लोकप्रधानला दिली आहे. तर या कारवाईवेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी विरोधाला न जुमानता कारवाई मोहीम यशस्वी केली आहे. त्यामुळं अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे एकंदरीत सोलापूर शहरात पाहायला मिळत आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. चला रे, चला आपलं सामान.